आता आपण बघतोय पूर्णांक युक्त अपूर्णांकांची वजाबाकी। तर या आधी आपण बेरीज शिकलेलं आहे, बेरीज केलेली आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकांची, आणि आता आपण करतोय वजाबाकी। तर हे उदाहरण घेतलेलं आहे आपण 7.37 अपूर्णांक वजा 6.25 अपूर्णांक। तर आता आपण याची हे पण गणित आपल्याला दोन पद्धतीने शिकायचं आहे। तर सर्वात पहिली रीत पहिली आपण करतोय, तर सुरुवात करूया। तर 7.37 अपूर्णांक वजा 6.25 अपूर्णांक। तर आता आपण याला कंसात टाकूया, नंतरची आपली स्टेप आहे 7.37 × 3/7 नियमानुसार 2/5। तर त्यानंतर आपण ही स्टेप्स इथे लिहूया, यानंतरची इथे 1 अधिक, आता आपल्याला इक्वल करायचं आहे छेद, म्हणून 3×5 आणि म्हणजे दोन्ही आपल्याला अंशाला आणि छेदाला 5 गुणायचं आहे, कारण की छेद आपल्याला इक्वल करायचा आहे। वजा 2×7 आणि छेदामध्ये 5×7। तर इथे आपण अंश छेदाला 5 गुणलेला आहे या 3/7 आणि वजाचं चिन्ह ठेवलेलं आहे वजा, परत अंश आणि छेदाला इथे आपण 7 गुणलेला आहे। तर आता आपला छेद इक्वल येईल 3×5=35, 15/35 आणि 2×7=14, 7×5=35। तर आपला हा छेद इक्वल झालेला आहे। तर आता 1×15 = 14 = 35 बरोबर। आता किती येईल 1×1=35 बरोबर आहे। मग आपलं उत्तर काय आलेलं आहे? उत्तर आलेलं आहे आपलं 1.1/35 अपूर्णांक। काय उत्तर आलं याचं? इथे उत्तर ठेवूया 1.1/35 अपूर्णांक। हे आहे आपलं उत्तर। आलं, समजलं तुम्हाला? तर आता रीत दोन बघूया। याच गणिताची रीत दुसरी बघूया। तर रीत दुसरी मध्ये आपल्याला काय करायचं आहे? या 7×7 = 3/7 तसेच छेद 7 वजा 6×5 हे 5 6 जवळ गेले, अधिक 2/5 तर समोर यांची कॅल्क्युलेशन करायची आहे। 7×7 = 49, 49 + 3 = 52 / 7 बरोबर आहे। वजा 6×5=30 + 2=32 / 5
आता याच्यानंतर आपण आता आपल्याला हे दोन्हीही छेद कारण छेद भिन्न आहे तर छेद इक्वल करायचे आहे त्यामुळे आपण हे स्टेप इकडे समोर करूया। तर अंश आणि छेदाला आपल्याला अंश आणि छेदाला आपल्याला गुणायचं आहे म्हणून 52 गुणिले 5 छेदामध्ये 7 गुणिले 5 बरोबर आहे वजा 32 गुणिले 7 छेदामध्ये 5 गुणिले 7 बरोबर आहे। तर आता आपण याचा गुणाकार करूया 52 गुणिले 5 केले 5 आपण 52 गुणिले 5 केले तर किती येते 260 छेदामध्ये 7 × 5 = 35 260/35 आणि 32 गुणिले 7 केलं तर गुणाकार येतो 224/35 बरोबर आहे। तर आता 260 + 224/35 तर किती आलंय आपण 260 मधून 224 वजा केले तर किती किती आलेले आहे 36/35 आता या 35 ने आपण 36 ला डिवाइड केलं 36 या 35 एक 35 7 न 5 गेले 1 तीनामध्ये 3 गेले 0 तर उत्तर काय आलं आपलं काय उत्तर आलं 1/35 अपूर्णांक म्हणजे आता इथे उत्तर लिहूया 1/35 अपूर्णांक हे उत्तर आपण काढलं। ही रीत दुसरी करून तर या दोन रीत मी तुम्हाला सांगितलेले आहे बेरजेच्या पण दोन रीत सांगितल्या आणि वजाबाकीच्या सुद्धा दोन रीत सांगितल्या तर तुम्हाला जी रीत सोयीस्कर वाटेल त्या रीतीने तुम्ही हे आन्सर काढू शकता। संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे तर मी एक उदाहरण घेतलेलं आहे आता आपण शिकतोय संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे। ही संख्या रेषा मी ड्रॉ केलेली आहे तर ही अमर्याद संख्या रेषा आहे तर या संख्या रेषेवर आपल्याला हे जे अपूर्णांक आहे 1/4 3/4 5/4 9/4 हे अपूर्णांक दाखवायचे आहे। तर सर्वप्रथम आपण संख्या रेषा वर हे कसं दाखवायचं आहे तर ते बघूया। तर सर्वप्रथम मी या संख्या रेषेचे समान भाग केलेले आहे संख्या रेषेचे समान भाग करायचे आणि आपल्याला सर्वात आधी छेदाकडे लक्ष द्यायचं आपल्याला काय दाखवायला सांगितलेलं आहे तर आपल्याला दाखवायला सांगितलं आहे की 1/4 तर ही शून्यापासून संख्या रेषा सुरू झालेली आहे तर पहिला आपला अपूर्णांक आलेला आहे 1/4 तुम्ही बघू शकता 1/4 हे आपण दाखवलं आपल्याला उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे की हे अपूर्णांक या संख्या रेषेवर दाखवा। तर ही संख्या रेषा मी दोन्ही बाजूंनी तुम्हाला बाणाचे टोक दिसत आहे म्हणजे ही या बोर्डच्या पलीकडे दोन्ही बाजूंनी अमर्याद वाढत आहे। तर आपल्याला सांगितलेलं आहे की हे जे अपूर्णांक आहे हे आपल्याला या संख्या रेषेवर दाखवायचे आहे। तर या संख्या रेषेचे समान भाग केल्यानंतर सर्वप्रथम शून्यापासून सुरुवात करायची आहे तर सर्वप्रथम आपण दाखवले 1/4 त्यानंतर इथे काहीच दाखवलं नाही म्हणजेच इथे येईल 2/4 त्यानंतर येईल 3/4 त्यानंतर येईल त्यानंतर आलाय 1 तर 1 म्हणजेच काय तर आता इथे आपण 4/4 तर या 4 ला आपण या 4 ने 4 ला भागितलं तर काय येईल 1
बरोबर आहे, म्हणून आपण इथे संख्या रेषेवर काय लिहिलं आहे एक, आलं लक्षात। तर त्यानंतर म्हणजे हा एक काय डिनोट करतो, हा एक काय डिनोट करतो चार छेद चार, त्याच्यानंतर येतोय पाच छेद चार, त्यानंतर येते सहा छेद चार, सात छेद चार, आता इथे येते आठ छेद चार। आता हे त्याऐवजी आपण काय लिहिले दोन, तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल आठ छेद चार म्हणजेच तर चार एक चार, चार दोन आठ, म्हणून आपण इथे दोन लिहिलेले बरोबर आहे। त्यानंतर नऊ छेद चार, दहा छेद चार, अकरा छेद चार, बारा छेद चार। आता बारा छेद चारच्या ऐवजी आपण इथे तीन लिहिलेले आहे, हेही सिंपल आहे। बारा छेद चार म्हणजेच चार एक चार, चार त्रिक बारा, म्हणून आपण इथे तीन लिहिलेले। त्यानंतर तेरा छेद चार, हे झालं तेरा छेद चार। त्यानंतर चौदा छेद चार, पंधरा छेद चार आणि सोळा छेद चार। सोळा छेद चारच्या ऐवजी आपण इथे चार लिहिलेले आहे, तर परत तेच सोळा भागीला याच्या ऐवजी आपण चार लिहिलेले आहे, तर चार चौक सोळा, तर म्हणून आपण इथे हे चार इथे दाखवले आहे। तर लक्षात आला आपल्या संख्या रेषा। तर आता आपण समोरचे उदाहरण बघूया। आता आपण शिकतोय गुणाकार करा, अपूर्णांकांचा गुणाकार। तर गुणाकारासाठी मी उदाहरण घेतलेलं आहे दोन छेद सात गुणिले तीन छेद पाच। तर आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे, तर दोन गुणिले तीन छेदामध्ये सात गुणिले पाच, हे अगदी सोपे आहे। तीन दुणे सहा आणि छेद सहा पाचा पस्तीस, बरोबर आहे। तर आपला गुणाकार लक्षात आलेला आहे, अंशाने अंशाला गुणायचा आहे, छेदाने छेदाला गुणायचा आहे, तर गुणाकार आला आपला सहा छेद पस्तीस। आता आपण बघतोय गुणाकार व्यस्त। तर इथे गुणाकार व्यस्त इथे बघा उदाहरण इथे मी लिहिलेलं आहे तीन छेद सात गुणिले याचंच व्यस्त केलेलं आहे सात छेद तीन। तर अंशाने अंशाला गुणलं तीन गुणिले सात छेदामध्ये सात गुणिले तीन, तर किती आले एकवीस छेद एकवीस। तर एकवीस एकवीसनी एकवीसला भाग दिला तर किती येतं एक, बरोबर आहे। तर दुसरं उदाहरण बघूया आपण, उदाहरण दुसरं बघूया परत सहा छेद तेरा गुणिले तेरा छेद सहा, परत तसंच अंशाने अंशाला गुणायचं छेदाने छेदाला गुणायचं। तर तेर सकम अठ्याहत्तर आणि छेदामध्ये पण तेर सकम अठ्याहत्तर आणि अठ्याहत्तर भागीला अठ्याहत्तरने अठ्याहत्तरला भागलं तर उत्तर येतं एक, बरोबर आहे। तिसरं उदाहरण घेऊया नऊ पूर्णांक गुणिला एक छेद नऊ अपूर्णांक। आता हे गणित कसं करायचं आपण, या नऊच्या खाली काहीच नाही आहे म्हणजेच एक आहे, गुणिला एक पूर्णांक एक छेद नऊ बरोबर पुन्हा अंशाने अंशाला छेदाने छेदाला गुणायचे, किती आले नऊ छेद नऊ बरोबर एक। तर आता या वरील तिन्ही उदाहरणावरनं काय लक्षात येतं की ज्या दोन अपूर्णांकाचा गुणाकार आपण केलेला आहे त्यापैकी दुसरा अपूर्णांक पहिल्या अपूर्णांकातील अंश व छेद यांच्या स्थानांची अदलाबदल करून मिळवला आहे, तर त्यांचा गुणाकार किती आलेला आहे एक आपण बघितलं। तर अशा अपूर्णांकांना काय म्हणतात एकमेकांचे गुणाकार व्यस्त। आता आपण बघतोय अपूर्णांकाचा भागाकार। तर हे उदाहरण पंधरा भागिले तीन, तर आता आपल्याला काय करायचं आहे पंधरा भागाकार करताना व्यस्त करायची आहे, म्हणून आता आपण याआधी बघितलंय गुणाकाराची व्यस्त, तर आता आपल्याला व्यस्त करायचं आहे। आपण याला याच्यावरती अंशामध्ये एक एक छेद तीन, तर हे आपण व्यस्त केलेली आहे या भागाकाराची गुणाकारामध्ये रुपांतर करून, म्हणजे या
व्यस्त करून 15 गुणिले 1/3 असं आपण लिहिलेलं आहे। तर म्हणून काय 15 गुणिले 1 तर 15 येतील, छेदामध्ये 3। आता 3 ने आपण 15 ला भागितलं तर काय उत्तर येईल आपलं 5, बरोबर आहे। इथे भागाकार करताना त्याचं गुणाकारात रूपांतर करून व्यस्त करायचं आहे, गुणाकार व्यस्त। आता दुसरा गणित हे बघूया आपण, तर हे 4/9 आपल्याला भागाकार करायचा आहे, तर याची पण आपल्याला गुणाकार व्यस्त करून हा 7 वरती जाईल आणि 5 छेदामध्ये येतील, बरोबर आहे। म्हणून आता अंशाने अंशाला गुणायचं आणि छेदाने छेदाला गुणायचं, बरोबर किती आले 4 × 7 28, 4 × 7 = 28 आणि 9 × 5 9 × 5 = 45। तर हे उत्तर आपल्याला मिळालं। तर लक्षात आलं आपल्या की भागाकार करताना त्याचा व्यस्त करायचा आधी।